रक्षाबंधन सण म्हणजेच आजन्म तुझी रक्षा करीन असा भावाने बहिणीला दिलेली हमी, तर कायम तुझ्या पाठीशी तुझी ताकद म्हणून उभी राहीन असा बहिणीने भावाला दिलेलं वचन, त्यामुळेच या सणानिमित्त समस्त भगिनी आपल्या भावाच्या मनगटावर बांधण्यासाठी चांगल्यात चांगली राखी शोधत असतात. त्यासाठी सर्व बाजारपेठा पालत्या घालतात. पनवेल बाजारातही असेच चित्र दिसत असून यंदा विविध प्रकारच्या राख्यांनी बाजार सजलाय. आपल्या संस्कृतीत महत्वाचे स्थान असलेल्या रक्षाबंधनाच्या सणासाठी विविध प्रकारच्या रंगबेरंगी राख्यांनी बाजार अगदी फुलला आहे. 2 दिवसांवर येऊन ठेपलेल्या रक्षाबंधनासाठी केजी शिकणाऱ्या बहिणीपासून ते आजीपर्यंत साऱ्याच बहिणींनी राख्या खरेदीसाठी एकच गर्दी केली आहे. यंदा राख्यांच्या किमतीत 5 ते 10% वाढ झाली असली तरी चोखंदळ बहिणी आपल्या भावाच्या मनगटावर कोणती राखी शोभून दिसेल याचा विचार करून त्या प्रकारची राखी तिची किंमत न पाहता खरेदी करते. त्याचप्रमाणे यंदा छोटा भीम, बाल गणेशा, सुपरमॅन, डोरेमॉन, मिकी माऊस, बेन 10, लाईट लागणारी, म्युझिक वाजणारी अशा विविध प्रकारच्या राख्या बच्चे कंपनीला आकर्षित करतायत. खड्यांची राखी, हिऱ्यांची राखी, गोंड्यांच्या राख्या, रेशीम गाठी अशा नाना प्रकारच्या राख्यांनीही बाजार काबीज केलाय. भाऊ आणि बहिणीचा पवित्र नात्याचा सण म्हणजे रक्षाबंधन आणि 2 दिवसावरती रक्षाबंधन सण येऊन ठेपलेला आहे. आता लोकांची लगबग आणि बहिणीची खास करून लगबग सुरू झालेली आहे, ती म्हणजे भावासाठी राखी खरेदी करण्यासाठी. मार्केटमध्ये विविध प्रकारच्या राख्या या ठिकाणी आलेल्या आहेत. लहान मुलांसाठी वेगवेगळ्या कार्टून्सच्या राख्या आलेल्या आहेत, डायमंडच्या राख्या आलेल्या आहेत, अमेरिकन डायमंडच्या राख्या आलेल्या आहेत. अशा विविध प्रकारच्या वेगवेगळ्या राख्या मार्केटमध्ये आलेल्या आहेत. या ठिकाणी मी मार्केटमध्ये एका राखी स्टॉलवर या ठिकाणी उपस्थित आहेत. एक भगिनी या ठिकाणी आपल्या भावासाठी राखी खरेदी करते. आपण तिच्याकडून ह्या सणाविषयी माहिती जरा जाणून घेऊया. अरे मला सांगा की भावासाठी राखी खरेदी करताय काय, या सणाचं महत्त्व, या बंधनाचं महत्त्व काय सांगाल आपण आम्हाला? पहिले म्हणजे रक्षाबंधन हे अतिशय पवित्र असं बंधन आहे आणि प्रत्येक, मी तर म्हणेल की प्रत्येक भावाने आपल्या बहिणीची रक्षा करण्याची आता ही परिस्थिती निर्माण झालेली आहे आपल्या देशामध्ये. कारण रोज आपण ज्या बातम्या वगैरे ऐकतो, तर खऱ्या अर्थाने हे रक्षाबंधन हे पवित्र बंधन आहे आणि ते आपल्या भावानी प्रत्येक बहिणीचं रक्षण करणं गरजेचं आहे आणि त्या पवित्र नात्याच्या हेतूनच हे रक्षाबंधन आलेलं आहे आपल्या समाजामध्ये. हे आत्ता नवीन नाही आहे, हे नव्या पिढीसाठी नाही आहे. जरी वेगवेगळ्या राख्या आल्या तरी रेशीम गाठी या म्हटलेल्या आहेत, हे बहीण आणि भावाचं रेशीम तत्व आहे की जे पुण्य पवित्र आहे. आणि म्हणून मी तर म्हणेन की रक्षाबंधन या निमित्ताने प्रत्येक भावानी आपल्या बहिणीची ह्या छोट्याशा राखीतून तो तिला ती सांगत असते त्याला की मी आता तुला बंधनात माझ्या अडकवतीये की माझी पूर्ण रक्षा तू करायलाच हवी आहे. बघितलेले आहे पण राखी खरेदी करताना आपल्याला काय वाटतं की आता आपण राखी खरेदी करताय तर भावांपेक्षा काय मार्केटमध्ये काय वेगवेगळ्या प्रकारच्या राख्या आलेल्या असं दिसतात का आपल्याला? नाही, वेगवेगळ्या प्रकारच्या राख्या असल्या तरी सर्वात महत्त्व आहे ते रेशीम गोंड्याला महत्त्व आहे माझ्या दृष्टीने. पण छान आहेत, मुलांनाही आवडत आहेत ह्या राख्या घेणं, राख्या बांधणं, आणि त्यामुळे तो एक आनंद उत्सव नक्की साजरा होऊ शकतो. नक्की, त्यांनी सांगितलेलं आहे की भले मग ती राखी एखाद्या कार्टूनची असो किंवा एखाद्या डायमंडची असो की अमेरिकन डायमंडची असो, पण त्याला महत्त्व नसून त्या रेशीम धाग्याला महत्त्व आहे असं त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. या ठिकाणी राखी खरेदी करणारे व्यापारी सुद्धा या ठिकाणी त्यांना विचारू की कोणत्या कोणत्या राख्या मार्केटमध्ये आलेल्या आहेत. कुंदन पॅटर्न नवीन आला आहे, नंतर विणलेल्या राख्या असतात त्या घरोघरी बनतात, याही नवीन पॅटर्न आलेले आहे. दुसरं दोऱ्या राखेमध्ये पण हे जे दोरा राखी आहे याच्यामध्ये पण बरेच विणलेले पॅटर्न आलेले आहेत. कोणत्या राख्यांना जास्त मागणी आहे? आता सध्या तरी अमेरिकन डायमंड आणि डायमंडमध्ये राख्यांना मागणी बरीच प्रकारे चांगल्या प्रकारे आहे. किती रुपयापासून किती रुपयापर्यंत राखी आपल्याकडे विक्रीसाठी आहे? आपल्याकडे 10 रुपयापासून तर 300 रुपयापर्यंत, 300 ते 400 रुपयापर्यंत राखी विक्रीसाठी आहे. कोणत्या राख्यांना जास्त मागणी आहे? आता दोरा राखी आणि डायमंडमध्ये राख्यांना मागणी चांगल्या प्रकारे आहे. गेल्या वर्षीपेक्षा या वर्षी काय भावामध्ये काय वाढ झालेली आहे? गेल्या वर्षीपेक्षा या वर्षी भावामध्ये वाढ झालेली आहे, 5-10% वाढ झालेली आहे. कारण सगळ्याच दृष्टिकोनाने सगळी मार्केट टाईट असल्यामुळे त्याच्यामध्ये पण थोडी वाढ झालेली आहे. रक्षाबंधन सण 2 दिवसांवर येऊन ठेपलेला आहे, काय गिरायकांची मागणी आहे, काय प्रतिसाद मिळतो आपल्याला? गिरायकांची मागणी अशी आहे की गिरायकांची जास्त चॉईस आहे, खड्यामध्ये जास्त चॉईस आहे आणि दोरा राखीमध्ये जास्त गिरायकांचा ओप सुरू झालेला आहे. हो, झाला आहे. साधारण 100% तर 70-80% हाय स्कोप बरं आहे. बऱ्यापैकी आपण बघितलेलं आहे की राखी स्टॉलवरती राखी विक्रेत्याने या ठिकाणी सांगितलेलं आहे की गोंड्याच्या राखेत, अमेरिकन डायमंडच्या राखेत वेगवेगळ्या प्रकारच्या राख्या मार्केटमध्ये आलेल्या आहेत. एक जवळ 5 ते 10% राख्यांमध्ये वाढ झालेली आहे, पण मात्र भावाचा आणि बहिणीचा जो रेशीम गाठीचा बंधन असो तो मात्र बहिणीचा प्रेम कमी झालेलं नाही आहे. राखी घेण्यासाठी चांगला प्रतिसाद त्यांच्या स्टॉलवरती या ठिकाणी उपलब्ध होत आहे. कॅमेरामन विश्रपाटीसह मी प्रवीण मोहकर, मल्हार टीव्ही.